तुमचं मराठ्यांसाठी योगदान काय? सत्तेत असताना तुम्ही मराठ्यांसाठी काय केलं? काय एवढा तुम्हाला मराठ्यांचा तिरस्कार? मराठ्यांचं आंदोलन सुरू झाल्यापासून छगन भुजबळ आणि गुणरत्न सदावर्ते मराठ्यांवर तुटून पडले आहेत. छगन भुजबळ तर मनोज जरांगे यांच्यावर अगदी खालच्या भाषेत बोलताना दिसत होते. मनोज जरांगे यांच्या सभेविरोधात त्यांनी प्रतिसभा घेत मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध दर्शवला होता. आत्तासुद्धा हे आरक्षण कायद्याने टिकणार नाही, सगे सोयरे हे कायद्याने टिकणार नाही असं भुजबळ म्हणत आहेत. तर दुसरीकडे सदावर्ते हे आंदोलन म्हणजे स्टंट आहे, हे आरक्षण कायद्याने टिकणार नाही असं म्हणत आहेत. तसंच मुंबई मराठ्यांच्या आंदोलनाविरोधात कोर्टात जाणारीही सदावर्तेच होते. व्यक्ती म्हणून तुम्ही मनोज जरांगे यांचा विरोध करत असला तरीही मराठ्यांच्या गरीब पोराबाळांचा, लेकरांचा कधी तुम्ही विचार केला आहात काय? राजकारण म्हणून राजकारण करण्यापेक्षा सर्वसामान्य मराठा लेकरांचा विचार तुमच्या डोक्यात कधी आला का? सुडाचं आणि ईर्षेचं राजकारण करण्यापेक्षा ती आपलीच लेकरं आहेत आणि त्यांचं भलं व्हावं ही भावना तुमच्या मनात का येत नाही, का आली नाही? वर्चस्व आणि श्रेष्ठत्वाचं राजकारण करण्यापेक्षा या दोघांनीही आंदोलनाला साथ देणं गरजेचं होतं. ती साथ यांनी दिली तर नाहीच, उलट काडी करत राहिले, विरोध करत राहिले, आडवं येत राहिले आणि आत्ताही आरक्षण मिळाल्यावरही तुमच्या पोटात दुखायला काय लागलं आहे? प्रत्येकाला वाटतं आपल्या समाजाचं भलं झालं पाहिजे. तुमच्या आडवं कधी आजपर्यंत मराठा समाज, मनोज जरांगे आले होते का? मग तुम्हाला एवढा तिरस्कार का? अगदी आंदोलनाच्या सुरुवातीपासून मराठ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे यांना अटक करा, त्यांच्या मुसके आवळा असं म्हणून ओरडत होता. त्यात तुम्हाला यश मिळालं नाही, आता तरी शांत बसा. कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.